नमस्कार, मी प्रवासामध्ये असल्यामुळे थोडा उशीर झाला. आपल्यापैकी कोणी ऑनलाईन असेल तर कृपया काही कमेंट करा, जेणेकरून माझ्या लक्षात येईल की आपण ऐकताय म्हणून. दोन तीन मुद्दे मला आपल्या सर्वांना आवर्जून सांगायचे होते. त्यातला महत्वाचा पहिला मुद्दा म्हणजे राज्य सरकारने अतिवृष्टीचे जे पैसे आहेत अनुदानाचे ते मंजूर केलेले आहेत. साधारण 90 कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला त्यांनी मंजूर केलेत. अंदाजे 70-75 हजार शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत. याच्या ही साधारण 60-65 हजार हेक्टरचे पैसे आहेत. हे जे आहेत ते अतिवृष्टीचे पैसे आहेत आणि आपल्याला कल्पना आहे की सततच्या पावसामुळे जे नुकसान झाले प्रचंड त्याचे आपण पंचनामे करायला लावले होते. ते साधारण 1,10,000 हेक्टर इतकं क्षेत्र आहे आणि त्याच्या अनुषंगाने देखील पंचनाम्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात आलाय. हे अनुदानाचे जे पैसे आहेत त्या बाबतीमध्ये शासन निर्णय या आठवड्यात निर्गमित होणं अपेक्षित आहे. काल आणि आज अनेकांचे मला फोन होते, अनेक जण भेटले की आपला जिल्हा वगळलाय का, आमचं गाव वगळलंय का. तर त्या अनुषंगाने मला ही स्पष्टता आणायची होती की आपल्याला अनुदानाचे पैसे जे आहेत ते पहिल्या टप्प्यात अतिवृष्टीचे मिळत आहेत. म्हणजे ज्या मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे अशा मंडळात जे गावं आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचं 33%पेक्षा जास्त नुकसान झालंय असे पहिल्या टप्प्यामध्ये घेतले जात आहेत. आणि मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सततच्या पावसाने जे नुकसान झालंय ते जीआर येणाऱ्या आठवड्यामध्ये निघेल अशी अपेक्षा आहे आणि ते पैसे याच निकषाप्रमाणे दिले जातील असं अपेक्षित आहे. त्यामुळे थोडंसं आपल्याला त्यासाठी थांबावं लागेल. आमचा या बाबतीमध्ये दैनंदिन पाठपुरावा आहे आणि लवकर करून घेण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. तिसरा विषय होता तो गोगलगाईच्या प्रादुर्भावाचा, त्या बाबतीत देखील जीआर निघणं अपेक्षित आहे आणि तोही पाठपुरावा चालू आहे. आपल्याला 2021 पीक विम्याच्या बाबतीत मला सांगायचं होतं, त्या बाबतीमध्ये 300 कोटी रुपये आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळाले आणि अजून एक 300 कोटी रुपये येणं अपेक्षित आहे. त्या बाबतीमध्ये थोडं ते लाल फितीत अडकलं होतं. आपण पाठपुरावा केलाय आणि परवा दिवशी आपले जे विभागीय आयुक्त आहेत त्यांनी स्पष्ट आदेश दिलेत. त्यांच्याबरोबर झालेल्या मीटिंगचे मिनिट्स साईन झालेत आणि आता जिल्हाधिकारी धाराशिव उस्मानाबाद यांनी याबाबतीत कारवाई करणं अपेक्षित आहे. त्यांनी विमा कंपनीला या पैशाची मागणी करणं आणि मग त्यांनी जर ते पैसे दिले नाही तर कारवाई करणं हे अभिप्रेत आहे. याबाबतीत देखील पाठपुरावा चालू आहे. ते साधारण 300-325 कोटी रुपये आपल्याला मिळतील. बाकी पंचनामे जे आहेत पीक विम्याच्या अनुषंगाने 25% आगाऊ रक्कमेच्या बाबतीत ती प्रक्रिया देखील चालू आहे. आजच SA1 बरोबर मी बोललो, साधारण 1-4 दिवसात जिल्ह्याचा पूर्ण अहवाल ते सादर करणार आहेत. तर 25% मागणी आपली आहे ते त्या अनुषंगाने 1-15 दिवसात पीक विमा कंपनीपर्यंत जाईल. शेवटचा मुद्दा हा आहे की आपल्या भागामध्ये गेल्या काही दिवसात अतिवृष्टी झालेली आहे. अतिवृष्टीची जरी नोंद नाही झाली तर अनेक गाव आहेत, मला तर नांदुर्ग्यातनं फोन होता, पाटोद्याचं तळ भरलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी पाडोळीमध्ये सुद्धा खूप ढगफुटी झाली, पाऊस पडला हे सांगत होते. तर त्या बाबतीत देखील आपण महसूल आणि कृषी विभागाला अवगत केले. ते जिथे शेतकऱ्यांचे आधी पंचनामे झाले नाहीयेत आणि आता नव्याने 33%पेक्षा नुकसान झालंय तर असे जे क्षेत्र आहे आधीच्या यादीत नसलेले नव्याने 33%पेक्षा जास्त नुकसानवाले ते देखील घेतले जात आहेत. आपले बरेच कमेंट्स यायला लागलेत. हो, आपले 2020 पीक विम्याच्या बाबतीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाची जी ऑर्डर आहे निकाल आहे तो काल
अपलोड झालाय, काल आपल्यासाठी उपलब्ध झालाय आणि त्यामध्ये स्पष्टपणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने माननीय उच्च न्यायालयाचा जो ऐतिहासिक निर्णय होता तो कायम ठेवलेला आहे आणि विमा कंपनीची जी काही एसएलपी होती याचिका होती ती खारिज केलेली आहे, डिसमिस केलेली आहे आणि त्याचबरोबर जे 200 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांना द्यायचं ठरलंय तर ते अकाउंटचा नंबर वगैरे जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या सर्वोच्च न्यायालयात कळवणं अपेक्षित आहे। विमा कंपनीने दिलेले 200 कोटी आणि त्याच्यावरचं जे काही व्याज आहे ते तातडीने जिल्हाधिकारी धाराशिव उस्मानाबाद यांच्याकडे ट्रान्सफर केलं जाईल आणि त्यांनी वितरण सुरू करणं अपेक्षित आहे। याच्या व्यतिरिक्त जे अधिकचे पैसे लागतील ते विमा कंपनीला द्यावे लागतील आणि ही पूर्ण प्रक्रिया 3 आठवड्यात आता हा निकाल जो आहे तो आपला 5 तारखेला त्यांनी प्रोनाउन्स केला आणि निकालाची तारीख 6 आहे। 3 आठवडे म्हणजे साधारण 21 दिवस म्हणजे 27 सप्टेंबर पर्यंत सर्व 3.5 लाखाच्या आसपास जे शेतकरी आहेत, थोडं कमी जास्त होईल तो फिगर, परांड्यातले काही वगळले जाणार आहेत मला सांगण्यात आलं, तो विषय मी बारकाईने समजून घेतोय। तर ह्या 3-3.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पूर्ण देय रक्कम दिली गेली पाहिजे, ट्रान्सफर केली गेली पाहिजे असे स्पष्ट आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत, त्यामुळे निश्चित आपल्याला खूप मोठा त्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे, ऐन सणासुदीच्या तोंडावर आपल्या खात्यावरती पैसे येणार आहेत। आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, आपण जे अभिनंदन करताय खरं काय हे एकट्या दुपट्याचं काम नव्हतंच, मी वारंवार सांगतोय अनेकांनी या पूर्ण प्रक्रियेमध्ये खूप सहकार्य केलेलं आहे। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं अमूल्य असं मार्गदर्शन आणि मदत झालेली आहे आणि आपले वकील ज्यांनी याचिका केली ती आपले याचिकाकर्ते आणि महत्त्वाचं म्हणजे आपण सर्वजण, आपण जे प्रचंड विश्वास माझ्यावरती दाखवता, नेहमी जे प्रेम देता, खऱ्या अर्थाने त्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळते या पद्धतीने काम करण्याची आणि स्वाभाविकच आहे की सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी आपण झगडावंच लागणार आहे। हा जो निर्णय झालाय याचा फायदा फक्त आपल्या राज्यातल्याच शेतकऱ्यांना होईल असं नाही तर देश स्तरावरती हा जो काही निर्णय झालाय म्हणजे माननीय उच्च न्यायालयातला ऐतिहासिक निर्णय आणि ते कायम ठेवण्याचं सर्वोच्च न्यायालयाचं ऐतिहासिक काम या दोन्हीचा निश्चित आपल्या भागातल्या आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना उपयोग होणार आहे। आणि जे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या बाबतीत, पीक विमा योजनेच्या बाबतीमध्ये काही चुकीचं बोलतात त्यांना मला आवर्जून सांगायचंय की विम्याच्या गाईडलाईन्समध्ये त्याचे जर आपण बारकाईने अभ्यास केला तर असे सर्व ज्या काही अडचणी येतात त्यातनं मार्ग त्यांनी सुचवलेला आहे। आता प्रशासकीय अधिकारी तो मार्ग योग्य पद्धतीने वापरत नाहीत ही काही योजनेची चूक असू शकत नाही, त्यामुळे अजून प्रभावीपणे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काम करणं हे देखील गरजेचं आहे हे लक्षात आलेलं आहे या पूर्ण प्रक्रियेतून। आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या बाबतीमध्ये स्वतः लक्ष घालत आहेत। आपल्या सर्वांचे परत एकदा मी आभार व्यक्त करतो, आपण आवर्जून ऑनलाईन आला त्याबद्दल। मी आपले कमेंट्स बघतोय, काही नवीन मुद्दा अजून सांगण्याची आवश्यकता आहे का ते बघतोय। भीमाजीने मुद्दा 50,000 अनुदानाचा दिलाय नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा, हा निर्णय आपल्याला कल्पना आहे की झालेला आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे अंमलबजावणी ती लवकरच होणं अपेक्षित आहे। जागजीमध्ये ढगफुटी झाली आहे धीरज सावंत सांगतायत, लवकर मदत मिळावी। आपल्याला कल्पना आहे की ही प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये पंचनामे केले जातात आणि शासनाकडे यादी जाते, दुसरी यादी देखील लवकरच जाईल।
आता अशाच जो पाऊस झालाय त्यांनी जे नुकसान झालंय त्याच्या पंचनाम्याचे आदेश आपण दिलेले आहेत। माझी खास करून सरपंच आणि गावातल्या प्रमुखांना विनंती आहे की नव्याने आपल्या गावात जर काही नुकसान झालं असेल तर त्याबद्दल त्याबाबत आपण महसूल आणि कृषी यंत्रणेला अवगत करायला हवं आणि त्यांच्याकडे लेखी हे देऊन पोच घ्यायला हवी म्हणजे मग त्यांची जबाबदारी सुरू होते। सौरभ जी आपला आभारी आहे। मला आज कळंब मध्ये देखील काही सोयाबीन दाखवण्यात आलं ज्याच्यामध्ये शेंगा जवळजवळ नाहीतच पानं पिवळी पडलेली आहेत। हे असं जिथे झालेलं आहे त्या भागातल्या प्रमुखांनी मी म्हटल्याप्रमाणे महसूल आणि कृषी यंत्रणेला लेखी स्वरूपात हे कळवून त्याची पोच घेणं अपेक्षित आहे। मला हा प्रश्न विचारला की फक्त सोयाबीन आहे का इतरही पिकं आहेत। स्वाभाविकच आहे की 33% जास्त नुकसान इतर पिकांचं झालं असेल तर त्याला देखील मदत जी आहे ती अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये मिळत असते। सततच्या पावसाने जर नुकसान झालं असेल 33% जास्त तर त्या बाबतीत देखील आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांनी मदत करण्याच्या बाबतीत आपल्याला सांगितलेलं आहे। प्रवीण लोखंडेजीने आता जो प्रश्न विचारलाय तो बेसिकली हा आहे की आपल्याकडे अनुदानाचे पैसे कमी आले। प्रवीणजी आपल्याकडे उमरगा लोहारा तुळजापूर आणि कळंब या चार तालुक्यांमधले जे मंडळ आहेत तिथे अतिवृष्टीची नोंद झाली। शासकीय भाषेमध्ये अतिवृष्टी म्हणजे 24 तासात जिथे 65 mm पाऊस रेकॉर्ड होतो तर असे मंडळ कमी असल्यामुळे आपल्याला पैसे कमी मिळाले पहिल्या टप्प्यातले। परंतु सततच्या पावसामुळे जे नुकसान झालंय ते 1 लाखपेक्षा जास्त हेक्टरचं झालंय तर त्याचे पैसे जे आहेत ते वेगळे आपल्याला मिळणार आहेत। आणि जसं अतिवृष्टीसाठी राज्य सरकारने पैसे वाढवून दिलेत त्याच पद्धतीने सततच्या पावसामुळे जे नुकसान झालंय त्यालाही 13,200 जी काही रक्कम आहे 13,600 प्रति हेक्टर 3 हेक्टर पर्यंत हे आवर्जून मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी या अडचणीच्या काळात वाढवून दिलेत ती यालाही मिळेल अशी अपेक्षा आहे। अनुदान कधी मिळणार हे अमर माने विचारतायत। अनुदान जे आहे ते 15 तारखेपासून सुरू होईल असं पैसे मिळणं सुरू होईल असं मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे येणाऱ्या आठवड्यात ही सुरुवात होईल। अतुल कानगुडे विचारतायत की परांडा तालुका आहे का जिथे नुकसान झालंय अतिवृष्टीचं मंडळ असेल तर पहिल्या टप्प्यात आहे आणि तर सततच्या पावसाने नुकसान झालं असेल तर मग ते दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला पैसे येतील। भागवत चव्हाण लोहाऱ्याचं विचारतायत। मी मगाशी सांगितलं उमरगा लोहारा कळंब आणि तुळजापूर या भागामधले जास्त क्षेत्र आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आणि बाकी सर्व तालुक्यांमध्ये 8ही तालुक्यांमध्ये सततच्या पावसाचं प्रचंड नुकसान आहे त्याचे पैसे दुसऱ्या टप्प्यात येतील। दयानंद पाटील नांदुर्ग्याचं पाठवले ना महसूल आणि कृषीचे आहे आज आले होते मला त्यांनी रिपोर्टिंग केलंय। सकाळी मी SDO बोललो होतो आणि मग त्याच्यानंतर पाठवता आणि त्या भागात सांगितलं होतं मी जाऊन याला। मला जे साधारण आपल्याला कळवायचं होतं ते मी सांगितलंय आपले काही प्रश्नांचे उत्तर देखील मी दिलेत। शेवटचा मुद्दा आपल्यासमोर मांडायचा होता तो म्हणजे 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे परंतु त्या दिवशी आपलं अमृत महोत्सव देखील सुरू होत आहे
मराठवाड्याच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष आता पूर्ण होत आहेत आणि त्या अनुषंगाने आपण थोडा वेगळ्या पद्धतीने हे वर्ष कसं साजरा करायचं, देशाचा अमृत महोत्सव आपण साजरा केला आताही आपण करतोय, त्याच अनुषंगाने मराठवाड्याच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने आपण वेगळं नवीन आपल्या भागात काय करू शकतो, आपल्या जिल्ह्यात धाराशिव उस्मानाबादमध्ये काय करू शकतो याबद्दल देखील आपले काही विचार असतील, आपल्या काही आयडियाज असतील तर जरूर आपण द्याव्या, ही आपल्याला सर्वांना विनंती करतो. मी ट्रान्झिटमध्ये आहे, ट्रॅव्हलिंगमध्ये आहे, प्रवासात असल्यामुळे अजून जास्त वेळ न बोलता परत एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या कमेंट्समध्ये काही नवीन विषय काही मुद्दे आले तर त्याबाबतीत देखील पुढच्या टप्प्यात मी बोलेन. आपल्या सर्वांचे परत एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.